नमस्कार, मी वर्षा आपलं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी कोल्हापूरची स्पेशल झणझणीत लाल मिरचीचा ठेचा बनवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला साहित्य आधी बघायचं आहे। तर साहित्य बघण्याआधी तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका। तर चला आता आपण सुरुवात करूया। मी ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे जर फ्रेश लाल मिरच्या असतील तर ह्या अशा भिजवायची आवश्यकता नाही, माझ्याकडे नव्हत्या। तर मी ह्या सुक्या लाल मिरच्या पाण्यामध्ये 2 तास भिजवून ठेवलेल्या आहे, म्हणजे त्या छान अशा नरम पडतात। लसूण लागेल आपल्याला, हे भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी, मोहरी लागेल फोडणीसाठी, आणि मीठ लागेल आपल्याला, थोडंसं तेल लागेल। तर चला आता आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपण या खलबत्त्यामध्ये, आता तुम्ही ही चटणी किंवा ठेचा जो आहे तो मिक्सरवर पण फिरवून घेऊ शकता। मी खलबत्त्यात वाटणार आहे, याची टेस्ट छान लागते। तर आधी ह्या लाल मिरच्या आपण खलबत्त्यामध्ये टाकून घेऊ, त्याच्यामध्येच लसूण पाकळ्या। आता साधारण मी अर्धी वाटी लाल मिरची घेतलेली आहे, तर त्याच्यात आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकायच्या आहे। थोडंसं आधी आपण हे वाटून घेऊया, मीठ टाकून घेऊ याच्यामध्ये, म्हणजे लवकर वाटलं जाईल। थोडंसं टाकू आता, तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्येच आता आपण हे भाजलेले शेंगदाणे पण टाकून घेऊ। शेंगदाणे आणि लसूण सम प्रमाणात घ्यायचं आहे, हे पण छान आपण वाटून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता छान असं भरड वाटून झालेले आहे। आता या फोडणी पात्रामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम झालंय, आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊ याच्यामध्ये। तुम्ही हिंग आणि कढीपत्ता पण टाकू शकता फोडणीत, मी फक्त मोहरी टाकून घेतलेली आहे। आणि आता हे जे वाटलेला ठेचा आहे तो टाकून घेऊया आपण। तेलाची फोडणी केल्यामुळे ठेचा जास्त दिवस टिकतो आणि चवीला पण खूप छान लागतो। थोडासा परतून घेऊया आपण। तर छान परतला आहे, आपण गॅस बंद करूया, डिशमध्ये काढून घेऊ। अगदी साधा सिंपल झणझणीत लाल मिरचीचा ठेचा तयार आहे। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।